नवीन वर्ष आणि शौर्य दिनाचं औचित्य साधून आरजी मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं गोरगरिबांना चादरीचं वाटप करण्यात आलं. भीमा कोरेगाव शौर्य दिवस आणि नववर्षाच्या आगमनाचे औचित्य साधून आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेघर निराधारांना चादर वाटप करण्यात आले. यावेळी पालिका उपायुक्त धनराज पांडे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक बाबा मिस्त्री, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिंटू डावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भीमा कोरेगावचा इतिहास हा बहुजनांच्या शौर्याची साक्ष देणारा आहे असं सांगत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि आपल्या नवीन वर्षानिमित्त आज या भागातील जे काही गोरगरीब लोक आहेत यांना चादर वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले महापालिकेचे उपायुक्त मित्र पांडेसाहेब, नगरसेवक बाबा मिस्त्रीजी आणि या संस्थेचे प्रमुख पिंटूजी डावरे व त्यांचे सर्व सहकारी, खरंच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची जागृती करून देणारा हा दिवस आहे आणि आपल्या नवीन वर्षाचा दिवस. भीमा कोरेगाव हा इतिहास तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, हा आमच्यासाठी एक गौरवशाली इतिहास आहे आणि आजच्या दिवसाची आठवण आपल्या सर्वांना असली पाहिजे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी खरंच संयोजकाचे आभार मानतो. सामाजिक उपक्रमातून महामारीवर मात करण्याकरिता एकत्रित येण्याचे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले. भीमा कोरेगाव स्मृती दिनानिमित्त आरजी मागासवर्गीय मित्रमंडळ यांनी गोरगरीब लोकांसाठी, रस्त्यावरील बेघर लोकांसाठी त्यांनी चादर देण्याचं आणि वाटप करण्याचा जे कार्यक्रम ठरवला आहे, खऱ्या अर्थानं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं चालणारी ही पिढी आहे. तरुण युवकांनी ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं राष्ट्रनिर्मितीचं कार्य राजघटनेतून आणि त्यांच्या विचारातून केलं, तसं सर्व नवीन पिढीनं असे लोकोपयोगी कामं, अभ्यासिका काढणं, व्यायामशाळा काढणं, गोरगरिबांसाठी, दीनदरिद्रांसाठी असे उपक्रम राबवणं हे खऱ्या अर्थानं सगळ्यांना श्रद्धांजली किंवा स्मृती दिन आहे. आज भीमा कोरेगाव स्मृती दिनालासुद्धा आपण विनम्र अभिमान करू आणि असंच सोलापुरातील सर्व लोकांनी भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटेला सर्व नियोजनपूर्वक म्हणजे कोरोनाचे नियम पाळून आपण हे संकट परतून लावू. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातील लोक, कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स आणि सर्व पत्रकार आपण सगळ्यांनी मिळून ही जनजागृती करणं आणि याच्यात कोणाची जीवितहानी होणार नाही ह्याचं पण काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते गरिबांना चादर वाटप करण्यात आली. यावेळी आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.